वर्धा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे, कारण वर्धा नावाच्या अवतीभोवती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचं वलय आहे. वर्धा महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. 1940 साली गांधीजींनी वर्धा शहराच्या अगदी लगत असलेल्या सेगाव या गावाचं नामकरण सेवाग्राम असं केलं होतं. तेव्हापासूनच वर्धा शहराचं नाव इतिहासाच्या पानात अमर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजही वर्ध्याच्या सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांचा आश्रम अगदी दिमाखात उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनला होता. या ठिकाणी आजही त्या काळातील आठवणींच्या पाऊलखुणा शाबूत आहेत. याच चळवळीचा इतिहास घेऊन वर्ध्यात राजकारण चालत असते. चला तर मग आज लोकसभा 2024 पार्श्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, वर्धा लोकसभा मतदारसंघ आकारानं जरी लहान असला तरीही विदर्भात महत्त्वाचा समजला जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देणारा ठरलाय. अगदी प्रचारसभांची सुरुवात असो अथवा महत्त्वाची आंदोलनं, ही आंदोलनं पुकारण्यासाठी वर्ध्याच्या सेवाग्राम आणि पवनार या गांधीवादी ऐतिहासिक स्थळांची आठवण अनेक राजकीय पक्षांना होत आली आहे. म्हणूनच वर्ध्याचा गड राखण्यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा रामदास तडस तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमर काळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं निश्चित झालंय. एकीकडे इथे विजय मिळवल्यास रामदास तडस तिसऱ्यांदा वर्ध्याचे खासदार होतील, नाहीतर काँग्रेसमधून राष्ट्रवादी प्रवेश केलेले अमर काळे पहिल्यांदा विजय साधतील. त्यामुळे आता इथे काय होऊ शकतं याचा आपण अंदाज बांधूयात. कधीकाळी काँग्रेस पक्षाचा बाल्यकिल्ला म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघ ओळखला जायचा, पण आज इथं भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे. वर्ध्याचे विद्यमान खासदार रामदास तडस हे भाजपाचे नेते असून ते सलग 2 वेळा इथून निवडून आले आहेत. यानंतर आता रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. मागील 2019 निवडणुकीत त्यांनी चारुलता टोकस यांना पराभूत केलं होतं. या मतदारसंघाचं मोठ्या दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलंय. 1952 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता, तेव्हा पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे श्रीमान अग्रवाल निवडून आले होते. त्यानंतर सलग 3 वेळा कमलनयन बजाज वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर वसंत साठे यांनी देखील 3 टर्म वर्धा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे रामचंद्र घंगारे यांनी तेव्हा वसंत साठे यांची घोडदौड रोखली होती. प्रभाराव दत्ता मेघे सुरेश वाघमारे यांनीही आतापर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. यंदा वर्ध्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. इथे कधी भाजप जिंकते तर कधी काँग्रेस जिंकते. यंदा मात्र भाजप आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. शरद पवार यांचा प्रभाव या मतदारसंघावर असल्याने त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ घेतला आहे. विशेष म्हणजे अमर काळे यांना इथून उमेदवारी देऊन शरद पवारांनी खेळी केल्याचं बोललं जातं. रामदास तडस यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तर या ठिकाणी महाविकास आघाडीला एक जागा जिंकण्यास यश येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. सोबतच कुठेतरी काँग्रेसचा उमेदवार इथे नसल्यामुळे नाराजी निर्माण होऊ शकते. हे ओळखून काँग्रेसच्याच उमेदवाराला पक्षात घेऊन त्यांनी डाव टाकला, त्यामुळे कुठूनही नाराजीचा सूर आला नाही. आता कोण आहेत हे अमर काळे? तर अमर काळे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातील एकमेव आमदार आहेत. एक प्रकारे शरद पवारांसोबत येत त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. तर त्यांचे वडील डॉक्टर शरद काळे हे शरद पवार यांच्यातर्फे लढले, पण शिवचंद चुडीवाले यांनी त्यावेळी त्यांचा पराभव केला. पुढे ते पुन्हा शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसतर्फे 1984 लढले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार श्रीधर ठाकरे यांचा 456 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर डॉक्टर काळे यांनी काँग्रेसतर्फे लढून आमदारकी प्राप्त केली. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अमर काळे हे प्रथम पोटनिवडणुकीत विजयी झाले. नंतर ते काँग्रेसचे आमदार झाले. आता परत काळे कुटुंबात तब्बल 50 वर्षानंतर शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवली जाणार आहे.
आणि अमर काळे हे मैदानात आहेत. आता रामदास तडस हे गेल्या 2 टर्म खासदार असल्यामुळे जवळपास सगळ्यांनाच परिचयाचे आहेत. विदर्भातील पैलवान म्हणून त्यांनी चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधान परिषदेत प्रतिनिधित्व देखील केले. त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण 2014 आणि 2019 हे दोन्ही वर्ष त्यांच्या खासदारकीचे ठरले आहेत. आता 2024 ते हॅट्रिक साधणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. वर्धा जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी व देवळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी विधानसभाही वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. जिल्ह्यात 16 लाख मतदार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 4 पैकी 3 विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे. वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर देवळी मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. सलग 9 वेळा वर्धा लोकसभा मतदारसंघात सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला 1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा पहिला धक्का बसला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते वसंत साठे यांना पराभूत केलं. त्यानंतर मात्र काँग्रेसचं लक्ष हळूहळू वर्धा मतदारसंघात कमकुवत होत गेलं. तर आता भाजपनं मतदारसंघात आपली ताकद वाढवली आहे. भाजपाचे रामदास तडस 2014 खासदार आहेत. आजपर्यंत रामदास तडस हे जातीय समीकरणाच्या आधारावरच निवडून आले आहेत, कारण वर्धा जिल्ह्यात तेली समाजातील मतदारांचं सर्वाधिक प्राबल्य आहे. तसंच कुणबी मतदार देखील निर्णायक भूमिका बजावू शकतात. तडस तेली समाजाचे मोठे नेते असल्यानं पवारांनी कुणबी उमेदवार दिला आणि ती लढत बरोबरीची होईल यासाठी डाव टाकला. कारण कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अमर काळे यांच्या मागे समाजाचा पाठिंबा उभा राहू शकतो. त्यामुळे कुणबी समाजाकडून पाठिंबा मिळवण्याची शक्यता पाहता त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच दलित, आदिवासी आणि मुस्लिम लोकसंख्याही या ठिकाणी निर्णय ठरू शकते. आता इथल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला तर वर्धा या शहराचं नाव वर्धा नदीच्या नावावरून पडलं आहे. पूर्वीच्या काळातील वर्धा नदी ही आज वर्धा नदी या नावानं ओळखली जाते. वर्धा शहराला फार मोठा प्रगल्भ इतिहास लाभला आहे. ब्रिटिशांच्या काळात म्हणजे 1962 वर्धा शहर नागपूरचा एक भाग होता. मात्र त्यानंतर प्रशासकीय कारणानं वर्धा वेगळं करण्यात आलं. महात्मा गांधी यांनी वर्ध्यातूनच स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. तर 1951 गांधी यांचे शिष्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. या चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून ओळखलं जातं. परंतु महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा हाच वर्धा जिल्हा आर्थिक सामाजिक समस्यांनी होरपळून निघतोय. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहेत, मात्र त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे हा प्रचार रस्ते, पाणी, शेतकरी, वीज, उद्योग, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांनी गाजतो आहे. म्हणूनच रामदास तडस यांची चांगलीच परीक्षा सुरू आहे. हाच खरा पवारांचा डाव होता. आता या सगळ्या गोष्टींनंतर वर्ध्याची जनता कोणाला साथ देणार? शरद पवारांचा डाव वर्धा नदीच्या पाण्यात वाहून जाणार की यशस्वी ठरणार हे आपल्याला येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे. तुमच्याच हातात आहे योग्य उमेदवाराला निवडून देणं. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.